नमस्कार मी प्रकाश हिंगोले आपण पाहत आहात पी हिंगोली सत्तावीस ऑगस्ट रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत जाहीर निर्धार सभा सभेची जय्यत तयारी सुरू गद्दारांना गाडून टाकण्यासाठी हिंगोलीतील ही निर्धार सभा असल्याचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील यांनी सांगितले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावात आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फुटीर गटाला शह देण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मराठवाड्यातील हिंगोली येथून उद्धव ठाकरे हे जाहीर सभांना सुरुवात करणार आहेत पक्षपुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यात दाखल होत आहेत त्यांच्या उपस्थितीत सत्तावीस ऑगस्ट रविवार रोजी दुपारी दोन वाजता रामलीला मैदानावर जाहीर ऐतिहासिक निर्धार सभा होत आहे गद्दारांना गाडून टाकण्यासाठी ही भव्य निर्धार सभा असल्याचे यावेळी सभेची तयारी करीत असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले हिंगोली येथील भव्य अशा रामलीला मैदानावर ही सभा आयोजित केली आहे सभेसाठी भव्य मंडपची उभारणी यावेळी केले जात आहे पावसाळा असल्याने वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचे काम जोमात सुरू आहे भव्य दिव्य असा हा मंडप या ठिकाणी उभारला जात आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात या जाहीर सभेचा प्रचार सुरू आहे या सभेला लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असे आयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे भव्य अशा या मैदानावर सभेसाठी गर्दी जमणार असल्याचे सांगण्यात आले सभा होत असलेल्या रामलीला मैदानावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे पोलीस अधीक्षक ज्री श्रीधर व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रामलीला मैदानावर भेट देऊन आयोजकांना सभेसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत आयोजक आणि प्रशासकीय यंत्रणेच्या वतीनेही रामलीला मैदानाची संपूर्ण पाहणी करण्यात आली आहे आणि आवश्यक त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व खबरदारीच्या उपाययोजना यावेळी केल्या जात आहेत सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपापल्या परीने परिश्रम घेत आहेत सभेच्या पूर्वतयारीसाठी खासदार विनायक राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनीही हिंगोली जिल्ह्यात भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली व त्या सूचना दिल्या दरम्यान हिंगोली येथील ही सभा गद्दारांना गाडण्यासाठी असून या सभेला हिंगोली जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विनायक भुसे पाटील यांनी केले दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हिंगोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि शिवसेनेच्या इतिहासामध्ये आणि हिंगोलीच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभा कधीही झालेली नसेल एवढी मोठी सभा हिंगोली जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि हिंगोली जिल्ह्याचे तमाम शिवसैनिक एकनिष्ठ शिवसैनिक या सभेमध्ये सहभागी होणार आहे आणि हिंगोलीची सभा ही भूतून भविष्यात होणार आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी येऊन इथल्या जनतेला इथल्या तमाम शिवसैनिकांना आवाहन करणार आहे की ज्या गद्दाराला तुम्ही मोठे केले त्याच गद्दाराला या मातीमध्ये गाडा असे आवाहन करून जाणार आहेत आणि या सभेची जय्यत तयारी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या उल्हासानं होत आहे आणि लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह उद्धवसाहेबांबद्दल उत्सा, उत्सा, आणि सहानुभूतीची लाट आहे यामध्ये गद्दाराला गाडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही उद्धवसाहेबांची सभा सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता रामलीला मैदानावर होणार आहे तरी संपूर्ण या जिल्ह्यातल्या आपल्या शिवसैनिकांना त्यानंतर नांदेड परभणी आणि वाशिम जिल्ह्यातून पण तमाम शिवसैनिक येणार आहेत आणि या सभेसाठी लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली शिवसेनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्र दररोज नवीन बातम्या घडामोडी